नमस्कार, मी श्याम आणि मी सुचिता. युरेका मुवमेंट तर्फे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. ध्येय, गोल, टार्गेट आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक अतिशय महत्वाचा मुद्दा. ध्येयाकडे वाटचाल करत असताना बऱ्याच वेळा आपण मध्येच अडखळून पडतो. ध्येय प्राप्त करणे खरोखर इतकं कठीण आहे का? प्रत्येक वर्षी नव्याने नव्या जोमाने आपल्या ध्येयाची संकल्पना करावी आणि त्याकडे वाटचाल करायला सुरुवात करावी. आणि प्रत्येक वर्षी असंच होतंय की ध्येयाकडे वाटचाल करत असताना मध्येच आपली सगळी एनर्जी संपल्यासारखं वाटतंय आणि ध्येयापासून आपण परावृत्त होतोय. आश्चर्यच म्हणावं लागेल. चला तर मग आज आपण याच विषयावरती चर्चा करायची आहे, कारण ध्येय प्राप्त तर सर्वांनाच करायचं आहे. मग ध्येयाकडे बघण्याची दृष्टीही बदलायला हवी नाही? ध्येयाकडे वाटचाल करणं खरोखर इतकं कठीण आहे का? ध्येयाकडे वाटचाल करायची म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल आला. मग बदल हा वरवर पाहता इतका क्लिष्ट वाटतो, तो खरंच तेवढा आहे का? आठवा ना प्रत्येक वर्षाची सुरुवात. आठवा प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला आपणच आपल्याच मनाने आपल्या स्वतःशी एक निग्रह करतो, निश्चय करतो, संकल्प करतो. मग तो वजन कमी करण्याचा असेल, मग तो लवकर उठण्याचा असेल. पण आजपर्यंत आपण त्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल केली आहे का? बरं आपण स्वतःला फार काळ मोटिवेटेड ठेवू शकत नाही? का बरे ध्येयाकडच्या रस्त्यावरती आपण मध्येच अडखळून पडतो? याचा अतिशय प्रामाणिकपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ध्येय कोणतंही असो, प्रत्येक गोष्ट ही लगेचच प्राप्त होणार असते का? अभ्यासातले 8 विषयांचे मिळून 50 चॅप्टर असो, किंवा 20 किलो वजन कमी करणं असो, किंवा 2 तास सकाळी लवकर उठणं असो, प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक कालमर्यादा ही लागणारच आहे. पण आजच किंवा एका दिवसातच लगेचच प्राप्त करण्याचा आविर्भाव एकदा का मनाकडे उभा राहिला की मग भला मोठा डोंगर समोर दिसायला लागतो आणि मग आपलंच मन उद्गार काढतं, अरे बापरे हे कसं शक्य आहे. म्हणजे आपलंच मन शंका उत्पन्न करतं आपल्या क्षमतेविषयी आणि त्याच दिवशी त्याच वेळी आपण आपल्या ध्येयापासून परावृत्त व्हायला सुरुवात झालेली असते. आपल्या मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं कामच आहे की एखादी घटना आणि त्याचे परिणाम आपल्याला अवास्तव मोठे करून दाखवायचे. शास्त्रज्ञांनी या विषयावर बरंच संशोधन केलेलं आहे. जमावापुढे जेव्हा लॉटरीचं तिकीट लागलेली घटना आणि आजारी पडण्याची घटना यातलं कोणतं निवडाल असा चॉईस दिल्यानंतर जमावातील प्रत्येकाने तुमच्या आमच्या सारखंच लॉटरीचं तिकीट लागलेली घटना निवडली. पण शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार आजारी पडल्यानंतर आणि लॉटरीचं तिकीट लागल्यानंतर सुद्धा 6 महिन्यानंतरचा आपल्या आयुष्यावरचा परिणाम त्यांनी जेव्हा तपासला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की दोन्ही घटनांमध्ये आयुष्यावरती परिणाम हा सारखाच दिसत होता. 6 महिन्यानंतर दोन्ही प्रकारच्या घटनांनंतर आयुष्य हे सारखंच होतं. याचा अर्थ आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सनी घडलेल्या घटनांचं आपल्याला अवास्तव मोठं रूपांतर करून दाखवलं. लॉटरीचं तिकीट लागल्यानंतर आपल्या आयुष्यात फार मोठा असा बदल होणार आहे आणि खूप सुंदर दृश्य दाखवलं. आणि आजारी पडल्यानंतर आयुष्याची वाताहत होणार आहे हेही चित्र फार मोठं करून दाखवलं. वास्तविक पाहता दोन्ही घटनांचा परिणाम हा काळानुसार तसा नव्हता. म्हणूनच श्रीकृष्णाने म्हटलेला आहे, कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर्मा ते संगोस्व कर्मणे. म्हणजेच फळाच्या आशेने कर्म करायचं नाही. फळ म्हणजेच आपलं ध्येय, आपलं टार्गेट, आपलं गोल. जेव्हा फळ म्हणजे गोल आणि गोल बद्दलचे विचार आपण आपल्या मनात ठेवतो तेव्हा असं होतं की आपण जे कर्म करायला पाहिजे म्हणजे आपण जे एफर्ट्स घ्यायला पाहिजे त्या एफर्ट्स वरती त्याचा परिणाम होत असतो. कारण आपण त्या ध्येयाच्या परिणामांच्या रिझल्टची आधीच चिंता करायला सुरुवात करतो. मग काय होतं की मार्क कमी पडतील म्हणून, वजन कमी होणार नाही म्हणून, किंवा लवकर उठायला मला जमणारच नाही म्हणून अशा विचारांनी आपण केलेल्या प्रयत्नामध्ये कुठेतरी कमी पडायला सुरुवात करतो. म्हणून त्यांनी सांगितलं की फळाची चिंता न करता फक्त तुम्ही एफर्ट्स करत का आणि फळाची अपेक्षा नाही म्हणून एफर्ट्स करणंही सोडून देऊ नका. मग हा ध्येयाकडचा प्रवास करायचा कसा? आपल्या समोर पंचपक्वानांचं ताट असताना सुरुवात ही एका घासापासूनच केली, पण सहजच ताट संपवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य स्थापन करताना एक मावळा, एक किल्ला, एक मोहीम असाच प्रवास केला. 50 चॅप्टर करताना एक अक्षर, एक शब्द, एक वाक्य, एक चॅप्टर करता करता 50 चॅप्टरचं ध्येय सहजच गाठता येणार आहे. 20 किलो वजन कमी करायचं आहे, पण सुरुवात केल्यानंतर 1 ग्रॅम,
100 ग्रॅम, अर्धा किलो, 1 किलो असं करता करता 20 किलोचं ध्येय कधी गाठलं हे लक्षातही येणार नाही। लक्षात घ्या, सकाळी लवकर उठायचं, 2 तासच लवकर उठायचं ठरवलंय, पण आज 5 मिनिटं, उद्या 5 मिनिटं, 5 ची 10 मिनिटं असं करता करता 2 तास लवकर कधी उठायला सुरुवात झाली हे कळत सुद्धा नाही। आणि म्हणूनच आपल्या ध्येयाकडे आपल्याला सातत्याने वाटचाल करायला हवी। मग कितीही अपयश आलं तरी हार मानता कामा नये, आपण सातत्याने एफर्ट्स टाकायलाच हवेत। अपयश हा शब्दच किती सुंदर आहे। अप म्हणजे वरती आणि यश, जी गोष्ट आपल्याला यशाकडे ढकलते तिला अपयश म्हणतात। आणि म्हणून श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आपल्या ध्येयाच्या फळाची चिंता न करता किंवा एंड रिझल्टची चिंता न करता सातत्याने ध्येयाच्या मार्गावरती मार्गक्रमण करायला हवं। कोणताही प्रोजेक्ट प्लॅन करताना त्याचं वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर तयार करावं लागतं, म्हणजेच त्या प्रोजेक्टकडे संपूर्णपणे न पाहता त्याचं छोट्या छोट्या कामांमध्ये विभाजन केलं जातं आणि मग त्याला किती रिसोर्स लागतील हे बघितलं जातं। मग त्याप्रमाणे त्याला वेळ, लागणारी माणसं, लागणारी मशिनरी हे टाकलं जातं आणि मग एक संपूर्णपणे प्रोजेक्टचा प्लॅन बनतो, शेड्यूल बनतं आणि मग तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करता येतो। तसंच आपल्या ध्येयांकडे बघावं लागेल, आपल्या ध्येयांकडे आपल्याला पायरी पायरीने बघावं लागेल। आपल्या ध्येयांकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा बदलेल तेव्हा पायरी पायरी करताना ते संपूर्ण ध्येय आपण अगदी सहजरित्या प्राप्त करणार आहोत। चला तर मग आपल्या ध्येयांकडे पुन्हा एका नव्या दृष्टिकोनाने बघूया। आपल्या ध्येयाला पायरी पायरी मध्ये म्हणजेच छोट्या छोट्या भागांमध्ये डिसइंटिग्रेट करूया आणि आपल्या ध्येयाची प्राप्ती करूया। नक्कीच, या व्यतिरिक्त आणखी कोणत्याही विषयावरती चर्चा आपण सर्वांना ऐकायची असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला हवा असलेला विषय आणि तुमचा व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर जरूर कळवा। युरेका मोमेंट तर्फे आपल्या सर्वांच्या ध्येय प्राप्तीसाठी हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये जरूर फॉरवर्ड करा।